ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट, कराड तालुक्यातील 8 सह सातारा कोरेगाव खंडाळा फलटण वाई जावली तालुक्यातील 32 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह। काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 29, प्रवास करून आलेले 1, ILI 2 असे एकूण 32 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत। यामध्ये 10 ते 65 वर्ष वयोगटातील 14 पुरुष व 18 महिलांचा समावेश आहे। यामध्ये सातारा तालुक्यातील 5 बाधितांमध्ये जीए येथील 17 वर्षीय युवक, कोडोली येथील 58 वर्षीय महिला, नागठाणे येथील 46 वर्षीय महिला, रेल्वे कॉलनी माहुली येथील 55 वर्षीय पुरुष, अश्विनी पार्क संगमनगर येथील 49 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथील 21 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील 2 बाधितांमध्ये शिर्के कॉलनी शिरवळ येथील 23 वर्षीय महिला, जुना मोटर स्टँड शिरवळ येथील 58 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील 8 बाधितांमध्ये तळबीड येथील 65 वर्षीय महिला, विद्यानगर कराड येथील 63 वर्षीय महिला, तारुक येथील 35 वर्षीय 70 वर्षीय महिला, 10 वर्षाची युवती तसेच 12 वर्षीय 14 वर्षीय 15 वर्षीय युवक, फलटण तालुक्यातील 4 बाधितांमध्ये कोळकी येथील 23 वर्षीय 45 वर्षीय महिला, गुणवरे येथील 49 वर्षीय महिला, अद्रुण येथील 14 वर्षीय युवक, वाई तालुक्यातील 7 बाधितांमध्ये पसरणे येथील 31 वर्षीय 32 वर्षीय 52 वर्षीय पुरुष, वाई शहरातील 35 वर्षीय महिला 28 वर्षीय पुरुष, धर्मपुरी येथील 35 वर्षीय 52 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील 5 बाधितांमध्ये मुनावळे येथील 28 वर्षीय 56 वर्षीय महिला तसेच 36 वर्षीय 65 वर्षीय 12 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे। जिल्ह्यात आजपर्यंत 14,842 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 1,336 कोरोना बाधित आढळले आहेत, तर 791 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। 55 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। सध्या जिल्ह्यात 490 रुग्ण उपचारात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आमोद गडीकर यांनी दिली आहे।